हा फटका आपण पाहतोय, सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळेल यश भंडारीला. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, 27 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष. संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय SRK रायडर टीम फलंदाजी करताना पाहायला मिळते. गोलंदाज समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. हा फटका, ताकद पाहायला मिळते या फटक्यामध्ये. शत्ररक्षण सुरेख केले आणि पहा, प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही की टाळ्या वाजवा. प्रेक्षक फार मोठं प्रोत्साहन देत आहेत खेळाडूंना या अप्रतिम शत्ररक्षणासाठी. टाळ्यांचा कडकडाट, शत्ररक्षक होता त्या ठिकाणी वसीम साठी जोरदार टाळ्या प्रेक्षक वाजवत आहेत. सांगावं लागलं नाही की टाळ्या वाजवा. सुंदर शत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र वसीमचं. काही धावा निश्चित वाचवल्यात, परंतु आपण पाहतोय निर्णय त्या ठिकाणी पुन्हा एकदा पंच त्या ठिकाणी चेक करतायत. चेंडू सेफ मध्ये अडवलाय का याची पडताळणी नक्कीच केली जाते. एक यशस्वी स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय मुंडवा प्रीमियर लीग MPL सीझन 3. चेंडू स्टेप मध्ये अडवला गेलाय. आपण पाहतोय एक सुंदर शत्ररक्षण. पहा स्क्रीनवरती, तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त शत्ररक्षण केले. स्क्रीनवरती वसीमचं शत्ररक्षण आपण पाहू शकता. सुंदर शत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट रसिकांची मन जिंकणारी फिल्डिंग, शत्ररक्षण वसीमचं. 26 चेंडू 50 धावा मॅचचं समीकरण. हा फटका आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला, गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू पोहोचेल सीमापार, मिळतोय सनसनीत चौकार. शेवटचे 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष. संतोष गायकवाडच्या बॅट मधून एक सनसनीत चौकार येताना आपण पाहिला. पुन्हा एकदा शत्ररक्षक आता चेंडूवरती असेल त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेख शत्ररक्षण, फेकी यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचली, धावा घेतल्या जात आहेत त्या दोन धावा. 22 वरती एक गडी बाद, दोन ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष. सद्यस्थितीला मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजेतेपदावरती आपलं नाव कोरेल. सन्माननीय सुरेशजी दुधाने साहेब यांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य लाभलेला आहे, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेला अनेक स्पॉन्सर नक्कीच लाभले आणि त्यामुळे देखील ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी संपन्न होताना जी पाहायला मिळते. वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजसेवेची कामं दुधाने साहेबांच्या माध्यमातून मात्र जी केली जात आहेत आणि या फायनलचा आनंद दुधाने साहेब देखील घेत आहेत. हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपल्या प्रथम क्रमांकाचे दाते जयेशदादा गायकवाड हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. दाते खूप महत्वाचे असतात, फार मोठं योगदान जयेशदादांच्या माध्यमातून लाभलं. प्रथम क्रमांक या मुंडवा प्रीमियर लीग साठी मात्र दिला जयेशदादा गायकवाड यांचं देखील हार्दिक स्वागत. 24 चेंडू आणि ही मॅच जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष.
24 चेंडू 44 धावा. यश भंडारी ऑन स्ट्राईक आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल घेतली गेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चपळाई चपळाई आणि दोन धावा पूर्ण. यश भंडारी तो हा फलंदाज आहे, एक चेंडू दोन धावा लागत असताना काल यानं चौकार ठोकला होता. यश भंडारी वन रन शॉट, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. धावपलकावरती नजर टाकली, पुन्हा एकदा यश ऑन स्ट्राईक. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय राहुल गायकवाडचा. 22 चेंडू 43 धावा. मॅच समीकरण यश भंडारी ऑन स्ट्राईक, संतोष गायकवाड नॉन स्ट्राईकच्या दिशेला. ही मॅच शेवटपर्यंत रोमहर्षक होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. याचा हा फटका आपण पाहतोय शतरक्षक एल चेंडूवरती. या चेंडू फीड केलाय, घेतल्या जातील धावा दोन. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. 21 चेंडू 41 मॅचचं समीकरण. मेगा फायनलचा थरार आहे, महान टीम सामना, विजेता आणि उपविजेतेपद ठरवणारा सामना. पाहिजे की या कोण एमपीएल सीझन 3 वरती आपलं नाव कोरत आहे. हा चेंडू अप्रतिम टाकलाय, तेज तर्रार मारा राहुल गायकवाडचा. राहुल गायकवाड विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज आहे एमपीएल सीझन 3 मध्ये. चांगली गोलंदाजी राहुल गायकवाडची मात्र संपूर्ण सीझन मध्ये आपण पाहिलेली आहे. सीझन 3 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष समोर आपण पाहतोय. यश भंडारी अष्टपैलू खेळाडू आहे. हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येतोय. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहील, धावा पूर्ण केले जातील त्या दोन धावा. आवाज मैदानाच्या बाहेरून फार मोठमोठ्याने येताना जे पाहायला मिळत आहेत. हा संघर्ष आहे विजेतेपदासाठीचा. यश भंडारी 6 बॉल 6 वरती, संतोष गायकवाड 7 बॉल 10 वरती. राहुल गायकवाड कोणत्या प्रकारचा बिगिट खेळू देत नाहीये. सिंगल डबलच्या सहाय्यानं निश्चितपणे आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात. यशमध्ये क्षमता आहे आक्रमक फटके खेळण्याची. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली गेली आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, दोन धावांसाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल आणि आपण पाहतोय धावा पूर्ण केल्या जातात त्या दोन धावा. वेल रनिंग बिटवीन द विकेट, टाळ्यांचा कडकडाट, शिट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत, सगळ्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये लागून आहे. कोण जिंकणार ही फायनल, शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम मीटिंग, टीम हाडल, कुणाच्या हातात षटक सोपवलं जावं. 18 चेंडूत 29 आल्यात, 18 चेंडू मध्ये 37 बनवायच्यात. स्क्रीनवरती आपण पाहू शकता सन्माननीय तेजसदादा कोदरे, स्क्रीनवरती आपण पाहू शकता व्यासपीठावरती अनेक मान्यवर आपले आसनस्थ आहेत, त्यामध्ये अनेक आपले स्पॉन्सर बक्षीस दाते. खऱ्या अर्थानं ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक जणांचं योगदान आहे. आणि आपण पाहतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये आमचे अनेक युवा आयोजक, त्यामध्ये अविनाथजी वनमाले आहेत, शैलेशजी भंडारी, दीपकजी गायकवाड, विक्रांतजी सासवडकर, प्रशांतजी पठारे, मंगेशजी वाडेकर, त्याचबरोबर राहुलजी पठारे, आमचे सूरजभाऊ जाधव, रोहन बुर्डे, संकेत जगताप, सुनील खेत्री आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्वे सर्वा संदीपदादा कोदरे आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन या पर्वात देखील एमपीएलचं आपल्याला पाहायला मिळतंय. 18 चेंडू 37 मॅचचं समीकरण.
समीर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 4 आता जे मैदानाच्या आतपर्य टाकले जाईल. स्ट्राईक दिशेला आपण पाहतोय संतोष गायकवाड 7 बॉल 10 वरती खेळताना पाहायला मिळतो आहे. ओ मिड विकेटच्या दिशेला केले आक्रमण, झेल त्या ठिकाणी मात्र होतो आहे फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. संतोष गायकवाडची विकेट खूप महत्वाची होती. संतोष गायकवाड होतोय बाद, बॅक टू द पॅवेलियन, झेल टिपलाय त्या ठिकाणी आपण पाहतोय शतरक्षक होता सुमित मिश्रा यांनी टिपलाय झेल आणि आपण पाहतोय संतोष गायकवाड परतलाय पॅवेलियन मध्ये महत्वपूर्ण विकेट. 17 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष. टेनिस बॉल क्रिकेट सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून या खेळाकडे आपण पाहतो. क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय जगभरात लाईव्ह प्रेक्षेपण जे केले गेले आणि लाईव्ह आनंद घेणाऱ्या प्रेक्षक राज्याचा देखील आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय शेवटचे काही क्षण नक्कीच बाकी आहेत. विजेता कोण उपविजेता कोण सर्वांच्या नजरा मात्र मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. 17 बॉल 37 मॅचचं समीकरण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. सूरज मोराळे या अगोदरच्या मॅच मध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती आणि टीमला याच फलंदाजाने जिंकून दिलं होतं. सूरज मोराळे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सतरा चेंडू 37 मॅचचे समीकरण. सूरज मोराळे पुन्हा एकदा लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, फायनलची लढत आहे. हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. फेकी यष्टरक्षकाच्या हातात पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅचचं समीकरण शेवटचे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष. 30 वरती 2 गडी बाद आहेत. समीर गोलंदाजी मार्गवरती तयार आहे. सोळा चेंडू 36 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सद्यस्थितीला सामना जर पाहिला तर मात्र दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. कोण मारणार या लढतीमध्ये बाजी? पहिलवान धैर्यशील गायकवाड 11 आणि त्यांच्या विरोधात SRK रायडर्स या दोन टीमच्या दरम्यान घमासानांनी प्रचंड मोठा संघर्ष. पाहिजे की या विजेतेपद कुणाच्या नावावरती जाते वर्षभर चर्चा होईल जो विजेता असेल त्या टीमची. यश भंडारी साठा टाकलेला चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढले त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती आवाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, आवाज मैदानाच्या बाहेरून नक्कीच येत आहेत. आपण पाहतोय प्रत्येक चेंडूच्या लगेच सामन्याचं समीकरण बदलतंय. आता चेंडू शिल्लक असतील 15 बनवायच्या त्या धावा 35. समीर चांगली गोलंदाजी करतो आहे. 3 चेंडू टाकलेत फक्त 2 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट देखील घेतली आहे समीरने आणि आपण पाहतोय 15 बॉल 35 मॅचचं समीकरण तयार झाले. सूरज मोराळे ऑन स्ट्राईक, समीर पुन्हा एकदा सज्ज. हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी. एकच धाव त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पूर्ण केली जाते. धावफलक 32 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आपण पाहतोय. यश भंडारी 8 चेंडू 9 वरती खेळताना जो पाहायला मिळतो आहे ऑन स्ट्राईक खेळतोय. चांगला परफॉर्मन्स येतचा राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 धावांच्या सहाय्यानं 34 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 13 बॉल 32 अविश गायकवाड आपण ज्या ठिकाणी असाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करा.
वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र 35 धावा 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष. लास्ट 13 बॉल 31 रिक्वायर. ओ फटका सजवलाय याच्या बॅट मधून, उत्तुंग षटकार 6 धावा. यश जे काही फटके खेळतोय परफेक्ट खेळताना नक्कीच पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे यश. सामन्याचं समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष. जशी परफेक्ट फटके खेळतोय नक्कीच लेदर क्रिकेटचा अनुभव याच्या पाठीमागे असावा. त्याची बॅटिंग ऍक्शन नक्कीच आपण पाहिली तर चांगला खेळ त्या ठिकाणी मात्र येतचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलची लढत आहे, महत्वपूर्ण मॅच आहे, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्षणाक्षणाला समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 12 बॉल 25 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 5 दिवसीय स्पर्धा, आमच्या संपूर्ण संयोजकांचे आयोजकांचे कष्ट, आमचे अनेक स्पॉन्सर असतील, बक्षीसदाते असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय सगळे संघ मालक असतील ज्यांनी ज्यांनी संघ मालकत्व MPL सीझन 3 मध्ये घेतलं. सर्वांचं फार मोठं योगदान आणि आमच्या संयोजकांनी घेतलेले कष्ट आणि त्या कष्टातून उभी राहिलेली ही एक यशस्वी स्पर्धा मुंडवा प्रीमियर लीग अर्थात MPL. काही क्षण बाकी, 12 चेंडूंचा खेळ बाकी, बनवायच्या 10 धावा 25. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचकावत आहेत. वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. 42 धावा धावपलकावरती. शेवटचे 12 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावांची गरज आहे. 12 बॉल 24 सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू असेल डॉट, हा चेंडू असेल निर्धाव. रवींद्र साळुंके गोलंदाजी मार्गवरती आहे. शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष. प्रत्येक मॅच रंगली आहे आणि फायनल देखील रंगताना आपल्याला पाहायला मिळतीये. आक्रमण केलंय, चेंडू पोहोचतोय सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. सूरज मोराळे ऑन फायर. हा सूरज मोराळे या अगोदरच्या मॅचचा देखील हिरो ठरला होता, जबरदस्त फलंदाजी केली होती. सूरज मोराळे क्रिकेटचा फार मोठा अनुभव पाठीमाग, एक चांगले आयोजक देखील आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू, शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते, 1 धाव जी घेतली जाते. षटकारानं सामन्याचं कॅल्क्युलेशन समीकरण पूर्णपणे बदलून टाकले. 9 बॉल 17 मॅचचं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षक आपण पाहतोय सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. कोण मारणार बाजी या लढतीमध्ये? यश भंडारी 10 चेंडू 17 वरती, सूरज मोराळे 5 चेंडू 9 वरती आणि मॅचचं समीकरण 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष. शेवटचे काही क्षण मात्र बाकी. कोण ठरणार विजेता? कोण ठरणार MPL चा उपविजेता? मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय फायनलचा घमासान संघर्ष आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू सीमापार. यशला मिळत यश, षटकार 6 धावा. सामना कोठे होता, कोठून कुठपर्यंत पोहोचलाय? शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. संकट समय कामी येतो तोच खरा योद्धा. संकटात लढतो आहे यश भंडारी, 11 बॉल 23 वरती खेळतोय. संघ जेव्हा जेव्हा अडचणीत आला जबरदस्त फलंदाजी केली यशनं या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये आपण पाहतोय आणि फायनल मध्ये देखील लढतो आहे 11 बॉल 23 वरती. पुन्हा एकदा याच्या बॅट मधून
हवाई फायर षटकार। 7 चेंडू आणि 5 धावांची गरज। नेत्रा दीपक फटके, मनमोहक फटके, क्रिकेट रसिकांची मन जिंकणारे फटके यश भंडारीच्या बॅट मधून। सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि आपण पाहतोय समीकरण बदललं आहे। 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची लक्ष्य। प्रत्येक मॅच रंगली आहे आणि फायनलचा सामना देखील रंगलाय। एकदा या सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या। एमपीएल ची प्रत्येक मॅच रंगली आहे आणि फायनल देखील फायनल सारखी होती। फायनल देखील फायनल सारखी होती। 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांचं लक्ष। कोण जिंकणार ही मॅच अजूनही नक्कीच या मॅचची भविष्यवाणी करणं चुकीचं ठरेल। जो चांगला परफॉर्मन्स देईल तो विजेते पदावरती आपलं नाव नक्कीच कोरणार आहे। शेवटचं षटक आपण पाहतोय, अखेरचं षटक या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी रोहित, सूरज बोराळे आणि यश भंडारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। यशनं काय फलंदाजी केली, 13 बॉल 30 वरती नाबाद खेळतो आहे यश भंडारी। रोहित गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे। अखेरचं षटक, अंतिम षटक, काही क्षण बाकी। विजय टीम फार मोठा जल्लोष करेल, चॅम्पियन टीम फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये करेल। आपण पाहतोय कोण ठरणार आहे चॅम्पियन। 6 चेंडू 4 धावांची गरज। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोहित सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे। शेवटचे 6 चेंडू 4 धावा, 4 धावा 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये रोहित होतोय सज्ज। पहा या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगल घेतली गेली एक आणि याच बरोबर दुसरी धाव होते पूर्ण। समोर आता एक समालोचन चालू आहे, फक्त थोडीशी जागा द्या। पाच चेंडू 2 धावांची गरज एसआरके रायडर्स टीमला आवश्यक। 5 बॉल्स 2 रन्स। मॅच रंगतदार झाली, फायनल देखील अटीतटीची झाली। 5 बॉल 2 धावांची गरज। पहा प्रेक्षकांमध्ये देखील त्या ठिकाणी जल्लोष। बक्षीस वितरण समारंभ आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। 2 मिनिटं थांबा थांबा, 2 मिनिटं बोला। एक सूचना आहे, पलीकडं जे माइन्स लावलेले आहेत फटाके, त्या ठिकाणाहून थोडस पलीकडे जा, कारण की त्या ठिकाणी मात्र फटाके वाजणार आहेत। विनंती आहे पलीकडच्या बाजूला जे माइन्स लावलेत फटाके त्या ठिकाणाहून थोडस लांब उभं राहा। परत एकदा सूचना आहे, जे फटाके लावलेले आहेत पलीकडे एखाद्याला इजा होऊ शकते, त्या फटाक्यांपासून लांब जा। दरम्यान मात्र आपण पाहतोय हा फटका, शत्रक्षण सुरेख आहे। एक धाव घेतलीय, सिंगल घेतलीय, सामना आहे बरोबरीत, अर्थात जिंकण्यासाठी एका धावेची गरज। 4 चेंडू 1 धावेची गरज एसआरके रायडर्स टीमला। 65 धावा धावफलकावरती, काही क्षणात कळणार आहे आपल्याला एमपीएल 2024 चा विजेता। फायनलचे काही क्षण मात्र बाकी आहेत, कोण ठरणार चॅम्पियन। येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल। 3 बॉल 1